नमस्कार, मी शिल्पा कोळगिरे, क्रिमिनो क्रिएशन मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर या मसाल्यांच्या सीरीज मध्ये आज मी घेऊन येत आहे गरम मसाला। हा गरम मसाला हा सर्व भाज्यांमध्ये तुम्ही वापरू शकता, त्याचप्रमाणे कोणताही तुम्ही पदार्थ केला म्हणजे जसं अगदी तुम्ही नूडल्स, पास्ता हे सुद्धा पदार्थ केले, सामोसे केले, कोणत्याही पदार्थांमध्ये, खमंग पदार्थांमध्ये तुम्ही हा गरम मसाला थोडा वापरला तरी त्याची चव ही अतिशय छान येते। तर आपण सुरू करूत हा गरम मसाला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यामध्ये हा गरम मसाला कसा बनवायचा ह्याच्या छोट्या छोट्या ट्रिक्स मी सांगितले आहे। गरम मसाल्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप धने, 2 टेबलस्पून मिरे, 1 टीस्पून शाही जिरे, 3 टीस्पून जिरे, 1 टेबलस्पून खडे मीठ, 1 चक्रीफूल, 8 ते 10 लवंगा, 2 इंच दालचिनी, 8 ते 10 हिरवी विलायची, 3 मसाला विलायची, 8 ते 10 बॅडगी मिरची, 2 जावित्री आणि 2 तेजपत्ता। सर्व मसाले कोरडे भाजून घ्या। मसाले भाजताना ते 100% भाजायचे नाही, साधारणपणे 65% ते 70% मसाला भाजला गेला पाहिजे, म्हणजे तो जळत नाही। आता तुम्ही धण्याचा रंग बघा, थोडा धण्याचा रंग बदलला, आता आपण हे काढून घेऊ। याचप्रमाणे सर्व मसाले आपण भाजून घेऊ। सर्व मसाले थोडे भाजून झाले की आपण गॅस बंद करू। बघा किती छान भाजल्या गेले, मीठ सुद्धा भाजून घेणे। बॅडगी मिरची सुद्धा कोरडीच भाजून घेणे। बॅडगी मिरचीमुळे आपल्या मसाल्याला छान रंग आणि चव येते। ही मिरची जास्त तिखट पण नसते, त्याच्यामुळे चव खूप छान येते मात्र तुम्ही आपल्या मसाल्याला। आणि ही ऑप्शनल आहे, तुम्ही गरम मसाल्यामध्ये मिरची टाकली नाही तरीसुद्धा चालते। सर्व मसाले थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि हा गरम मसाला अतिशय सुगंधी आणि चविष्ट असा तयार झालेला आहे। तर सर्व भाज्यांसाठी तुम्हाला 1 ते 1.5 टीस्पून असा एवढा गरम मसाला पुरतो, पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तो कमी अधिक करू शकता। हा मसाला 6 महिने हा खूप छान टिकतो, कारण ह्याच्या आपण मीठ घातलेलं आहे, तर मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि त्यामुळे तो मसाला टिकायला खूप छान टिकतो। बाकीचे खमंग पदार्थ असतात, फक्त भाज्याच नाही, बाकीचे खमंग पदार्थ जसं तुम्ही सामोसे करता, सामोस्याची भाजी करता, किंवा दुसरे खमंग पदार्थ असतात, तुम्ही नूडल्स करता, तर ह्या प्रत्येकामध्ये तुम्ही 1/2 टीस्पून जरी हा गरम मसाला वापरला तरीसुद्धा त्याची चव ही खूप छान येते। माझा व्हिडिओ हा आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।